मला माहिती नाही त्याला आत्ताच आत्ता घराच्या बाहेर काढ मी वर येते मी आलो याची जरा सोय करून काही प्रॉब्लेम नाही मला अरे झोपू दे ना मला झोप ना झोपायचं नाही हे बघ मी कम्फर्टेबल आहे तिथे मी कम्फर्टेबल एक खोट्या लपवण्यासाठी तुम्हाला 17 खोटी बोलायला लागतात तुमच्या जळ्यात तुम्हीच अडकत चालल्यात गुरुनाथ सुबे तुम्ही स्वतःला फसवताय की कंपनीला मला तर असा डाऊट आहे की तुम्ही तुमच्या बायको बरोबर एक नवीन बिझनेस सुरू केलाय आणि म्हणूनच तुम्ही एएलएफचं मार्केट तोडताय पटकन मिळालेलं यश कधीच चिरकाळ टिकत नाही हळूहळू काम करूया स्थिर आपण आज कॉन्सर्टला जाऊया संध्याकाळी अरे वा म्हणजे शनाया संध्याकाळी कॉन्सर्टला चालली चला आता सौमित्र बरोबर डिनरला तरी जात आहे काय कोणाची डेस्परेटली वाट बघतोस राधाची ती नाही येणार माझं आणि राधाचं बोलणं झालं होतं सकाळी मी तिला म्हणालो होतो तू येच आज आणि येताना पंजाबी ड्रेस घाल ना पंजाबी ड्रेस घाल अरे राधा चाली गॅरी कुठे आहे सर गेले राधा कॉलेजला असताना जशी दिसायची तशी दिसते अजूनही काय बरं वाटलं आता ना सगळ्या आठवणी अशा आठवल्या मला अरे मला आठवत ना तू किती मागे लागायचं रे वहिनींचा मी अजूनही आहे काय राधा आपण हे सगळं बोलण्यासाठी जमलोय का इथे चिडला लगेच चिडला अरे म्हणजे काय जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठीच बोलवलं इथे आनंद तुला आठवत आहे कॉलेजमध्ये असताना संजू बाबा सारखी हेअरस्टाईल होती माझी एवढे लांब केस पुढचे अनेक वर्ष अशी ठेवली होती आम्ही केस हो अरे तेव्हा काय फॅशन करायचो आपण कसले कपडे घालायचो ए संजू बाबा सारखी हेअरस्टाईल ते सलमान खान सारखं शर्टलेस फिरायचं सगळ्यांना हौस होती तेव्हा जाम आवडायचे यार त्या फिल्म सगळ्या अशा 90s म्हणजे यशराजच्या तर म्हणजे फॅन मी बाबा रोमांस हा अभ्यास कमी आणि गाणीत जास्त हो कारण वहिनी तेव्हा तुम्ही समोर बसायचा ना म्हणून त्याच्यानंतर मी अरे आनंद प्लीज हे काय अरे मागव ना म्हणण्यापेक्षा नाही त्याची जुनी सवय आहे हे असं हावरटासारखं म्हणजे मागच्या वेळेला तो वडापाव सुद्धा चोरून घातो दुसऱ्याच्या प्लेट मध्ये आहे जुनी सवय मग गुरु तुला तो कॉलर आठवतो तो पुष्कर तो रे ब्लू जीन्स घालून यायचा जाने जाना वगैरे नाचलो अरे हो अरे त्याने शर्ट काढल्यानंतर तर सगळ्या मुलींनी किंकाळी फोडली होती आपण तर काय खेचली होती त्याची सिंगल फसली होता सिंगल फसली बाप रे बाप कमाल होता तो किस्सा आणि वहिनी तुमची ती मैत्रीण कोण ती कोण ती नाही का ती फुलाचं नाव आहे ते बेला नाही बेला नाही ती 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 ढापणी होती ती नाही ती कोण ती हो ना ती टॉम्बो आहे असं बॉबकट होते फुटबॉल खेळायची जुई जुई अरे रे 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 काय भारी होती ती फॅन्टसी फक्त फॅन्टसी अरे बाबा ती अशी कॅम्पस मधून अशी चालत आली तरी अशी सगळी मुलं जमा व्हायची एकदम हो रे आणि बाय स्पोर्ट्स डे ची धमाल जी काय असायची ना बाबा हो तुझ्या टीमला माझ्या टीमने हरवलं होतं क्रिकेटमध्ये आठवतोय ना गुरु तू वेगळ्या कॉलेजला पण होतास का कुठली मॅच आठवते तुला ही मी हरवलं होतं तुला ए चल काही काय अरे मी हरवलं होतं तू प्रॅक्टिस मॅच मध्ये हरवलं होतं काय अरे मी विकेट काढली होती तुझी विसरलं एवढं काय काय नाही तुमच्या त्या क्रिकेट मॅच चं मला काही आठवत नाही पण खो खोच्या मॅच मध्ये आम्ही तुम्हाला हरवलो येस येस मला आठवतंय येस येस म्हणू नकोस ओके ते आम्ही आपलं स्त्री दाक्षिण्य म्हणून तुम्हाला जिंकू दिलं स्त्री दाक्षिण्य काय पण स्त्री दाक्षिण्य
मग नाटकाच्या रिहर्सलच्या वेळेला कुठे जायचं तुमचं ते स्त्रीदाक्षिण्य? करेक्ट करेक्ट आहे राधा, मला पण इतका राग यायचा ना या गुरुचा. बच्चा तू कुठे होतास? तू आधी सांग मला. मारतेस का उशी? मारते काय म्हणजे काय? तू सांग मला. तू थांब ना. मी केला होता ऑफिसमध्ये फोन आणि मला कळलं की तू संध्याकाळपासून इथे नव्हता. मी ऐकून सांगतो ना, मी काय लपवायची गोष्ट आहे? मी याला डिनरला गेलो होतो. मी राधिका आनंद. राधिका सोबत डिनरला गेला होता? तू पूर्ण ऐकून घेणारस का? तू अगं हळू, कसं काय चौताळ्यासारखं करते? तू का गेलो होतो राधिका सोबत डिनरला? शांत उशीर तर सांगू ना, आल्यापासून उशीच मारतेस तोंड. शांतपणे ऐकणारेस का? सांग काय झालं. ऐक, तो सौमित्र आला होता ऑफिसला. माहितीये मला. एक काम करू, संध्याकाळी भेटूया. हा, तू, मी, आनंद आणि राधिका कॉलेजचा ग्रुप आपला मस्तपैकी डिनरला वगैरे जाऊ. नाही कळायचं तेव्हा कळेल म्हणून थांबलो होतो, पण आता मॅडमला एवढी सिम्पथीज गोळा करायची ना, तर कळूच दे. काय तो सोक्षमोक्ष होऊन जाऊ दे, सांगतोच क्लिअर. या राधिकावर माझं प्रेम नाही आहे आणि तिच्यावर मी कधीही प्रेम केलं नाही. माझं फक्त आणि फक्त शनायावर प्रेम आहे आणि मी तिच्याच बरोबर राहणार. फ्रेंडने ट्रॅप केलं तुझ्या बरोबर? नाही, अगदीच असं नाही, पण असा अचानक कसा काय उपटलाय ना, हे मी शोधूनच काढणार आहे बघ. नाही यार, ऑलरेडी इतके सगळे प्रॉब्लेम्स आहेत, त्या आणखीन एक. तू का जाऊ दे, नाही बरं झालं तू खरं सांगितलं ते बरं झालं ऍक्च्युअली. हो मग काय घाबरतो का त्याला? मी आई बाबांना काही घाबरलो नाही हे सगळं सांगायला, त्याला पण सांगून टाकलं, त्यात काय एवढं? मला तर वेगळाच डाऊट येतोय. मला तर वाटतं राधिकानेच बोलवलं असणार आहे याला. आधी कधी नव्हता हा समित्र, अचानक कसा आला? नाही असेलही, पण जाऊ दे, सोड ना, आपल्याला काय फरक पडतोय? राधिकाला काय करायचं ती करत राहील. माझं एक ठरलंय, माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मला आयुष्यभर फक्त तुझ्या बरोबर राहायचं. बच्चा, हाउ स्वीट, सॉरी. इट्स ओके. खूप मारलं ना? हो, लागलं ना, दुखतंय बघू. काय आता विश्वास बसला ना की गुरुनाथ असा वागू शकतो? यार आपले आपले राधा आणि गुरु एवढा दुरावा वाढलाय यार त्यांचा. आपण आपले आपले म्हणतो ना, म्हणून तो दुरावा जाणवतो आपल्याला. एकदा सवय झाली ना की मग काहीच वाटणार नाही. असं कसं म्हणू शकतोस यार तू? इट्स अ फॅक्ट. अरे राधिका वहिनी आणि गुरुनाथ मध्ये एवढा दुरावा वाढलाय की आता त्यांचं एकत्र येणं शक्य आहे. अरे मी तुला सांगतो, त्यांची भांडणं, त्यांचे वाद आम्ही बघितले. काय म्हणतोय? अरे राधिका वहिनी ने अपने परिवार को बचाने के लिए, अथर्व के लिए गुरु की हर गलतियां को माफ किया, और गलतियां करने की भी कोई हद होती है, वो सारी हदों को पार कर चुका है गुरु. अरे वो पण त्यांच्या आयुष्यात हे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते कमी तरी करू शकतो ना आपण. कसे कसे? हे बघ आनंद, माझा ठाम विश्वास असा, जगातला कुठलाही प्रॉब्लेम नाही ना ज्याच्यावर सोल्युशन नसतं. आणि सध्या मला तरी एकच सोल्युशन सुचतंय, ते म्हणजे गुरुने जरा आत्मपरीक्षण करायला हवं. गुरु आत्मपरीक्षण असतोच का यार आनंद? तू म्हणजे सगळे होप्स सोडून दिलेस यार. पण मी प्रयत्न करणार. हे जे काही कोड आहे ना ते सोडवण्याचा मी पूर्ण प्रयत्न करणार. साम दाम दंडभेद ज्या काही पद्धती आहेत ना ते सगळ्या वापरीन, पण या गुरुचं डोकं ठिकाणावर आणणार. तू मला सांगतोस होप सोड ते ठीक आहे, पण तुझे होप्स किती वेड्यासारखे आहेत माहितीये का तुला? तुला जे समजायचं ते समज. ओके, मी करणार आहे म्हणजे करणार आहे प्रयत्न. आनंद, आपण दोघे त्या दोघांना एकत्र आणणार आहोत, दॅट्स फायनल. याच्या पुढे तो सौमित्र या घरात येता कामा नये. अचानक डोक्यातच जायला लागलाय तो आता. का माझ्या तर नाही डोक्यात जात ते, आणि अशी कितीतरी माणसं माझ्या डोक्यात जातात. शनिया माझ्या डोक्यात जात. तुम्ही तिला सांगता का घरातनं बाहेर जायला? मी सांगते समयाला. उद्या जर माझ्या बाबतीत काही वाईट साईड घडलं तर माझ्या पाठीशी उभं राहाल? नक्की, विश्वास ठेव माझ्यावर. अख
कोण करायचं जास्त फोन? मी जास्त करायचं. काय हो? मी पण करायचो. तुम्ही बिल वाचवत असता. किती तारीख हो लग्नाची? थांबा, त्याच्या लक्षात आहे का? एवढे का थरथरताय तुम्ही? तो दिवस आठवला का? थरथरायला होतो. मला सांगा, तुम्ही नोकरी मिळवायला कोणाला पैसे दिले होते? पोलीस बिलीस नाही तर तुम्ही? आम्ही कुठल्या अंगाने पोलीस वाटतोय? मग चौकशी कशी करायला? कारण नोकरी देतो असं सांगून कुणी पैसे खाल्ले त्याची माहिती हवी आम्हाला. लाज घेणं जसं गुन्हा आहे तसं देणंही गुन्हा आहे. तुम्ही ऐका की पैसे घेताना लाज वाटली नाही, आता कशी लाल आहे चौकशी करायला? निघा इकडनं. तुम्ही जर का नाव सांगितलं तर ज्यानं हा घोटाळा केला तो माणूस आम्हाला सापडेल. कदाचित तुमचे पैसेही तुम्हाला परत मिळते. श्रीहरी, आज आणि बऱ्याच ठिकाणी चौकशी केली. श्रीहरी हे नाव पुढे आलं.